नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक भास्कर शिंदे संचालक ज्ञानराज करियर अकॅडमी संगमनेर आज आपण स्पर्धा परीक्षेच्या अंतर्गत येणारा अतिशय महत्त्वाचा भाग भारत आणि उच्च पदस्थ यांच्या संदर्भात माहिती घेणार आहोत आपल्यांना सर्वांना माहितीच असेल तर कोणत्याही परीक्षेमध्ये एखादी भारताच्या संदर्भात येणारे उच्च पदस्थ किंवा नवीन नियुक्ती या घटकांतर्गत एक किंवा दोन मार्काचे प्रश्न हमखास येत असतात तर त्याच्या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत तर चला सुरू करूया सर्वप्रथम देशाचे घटनात्मक प्रमुख राष्ट्रपती असतात याच्या अंतर्गत सध्या भारताचे राष्ट्रपती कोण आहेत तर प्रश्नात्तर रामनाथ कोविंद तर सध्या भारताचे राष्ट्रपती असणारे रामनाथ कोविंद हे भारताचे कितवे राष्ट्रपती आहेत तर प्रश्नाचं उत्तर चौदावे राष्ट्रपती त्यानंतर राज्यसभेचा अध्यक्ष या नात्याने काम करणारे उपराष्ट्रपती सध्या भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हे यांचा क्रमांक विचारला जाऊ शकतो तर ते तेरावे उपराष्ट्रपती आहेत भारताचे सध्याचे कार्यकारी प्रमुख आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे कितवे पंतप्रधान आहेत प्रश्नाचं उत्तर पंधरावे पंतप्रधान त्याचबरोबर नरेंद्र मोदी हे जे भारताचे पंतप्रधान यांचा मतदारसंघ आपल्याला सर्वांना माहिती आहेत मागच्याच पोलीस भरतीमध्ये एकाने विचारला होता तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसी उत्तर प्रदेश या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात त्याचबरोबर आपल्याला माहिती आहेत एक्झाम वॉरियर हे जे जो पुस्तक ज्योतिपुंज हे पुस्तक कोणी लिहिलं प्रश्नोत्तर नरेंद्र मोदी त्यानंतर भारताच्या उच्च न्याया सर्वोच्च न्यायालय मुख्य न्यायाधीश त्यांना आपण सरन्यायाधीश म्हणतो तर नुकतंच आपल्याला माहिती आहेत शरद बोबडे हे सरन्यायाधीश होते त्यांचा कार्यकाल संपल्यामुळं भारताचे एन व्ही रमन्ना हे अठ्ठेचाळीसावे एखाद्यात न्यायाधीश एखाद्या ठरलेत आणि म्हणून अठ्ठेचाळीसावा क्रमांक परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे त्याचबरोबर याच्या अगोदरचे शरद बोबडे यांचंही नाव आपल्या महाराष्ट्राशी रिलेटेड होतं म्हणून तुम्ही तेही तयार करून ठेवायचं आहे त्याचबरोबर महान्यायवादी किंवा ज्याला आपण ॲटर्नी जनरल असं म्हणतो भारत सरकारचा सा सर्वोच्च कायदा अधिकारी असं कोणाला म्हणतात प्रश्नात्तर महान्यायवादी किंवा ॲटर्नी जनरल तर ॲटर्नी जनरलपदी नवीन नियुक्ती के के वेणुगोपाल हे भारताचे नवीन ॲटर्नी जनरल किंवा महान्यायपादी या पदावर विराजमान झालेत पर त्याचबरोबर त्यांना मदत करण्यासाठी सॉलिसिटर जनरल हे जे पद जे निर्माण करण्यात आलेले आहेत तर सध्या भारताचे सॉलिसिटर जनरल कोण आहेत प्रश्नात्तर तुषार मेहता मागच्याच वर्षी घाटकोपर लोहमार्ग पोलीस भरतीमध्ये प्रश्न पडलेला होता सॉलिसिटर जनरल तुषार मेहता आणि म्हणून उच्च पदस्थ यांची नावं त्यांचा क्रमांक त्याच्या संदर्भातली विशेष माहिती तयारच करून ठेवायचे त्यानंतर राष्ट्रीय हरित न्यायालय आपल्याला माहिती आहे ठिकाणी पर्यावरण रक्षणाच्या संदर्भातले खटले आणि त्याचा न्यायनिवाडा करण्याचं काम राष्ट्रीय हरित न्यायालय करत असतं तर राष्ट्रीय हरित न्यायालयाचं मुख्यालय दिल्ली या ठिकाणी तर राष्ट्रीय हरित न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आदर्श कुमार गोयल नीट नाव लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त आपल्याला माहीतच्यात भारतीय राज्यघटनेतील कलम तीनशे चोवीस निवडणूक आयोगाची रचना आणि कार्यपद्धती या संदर्भात दिलेली आहेत तर मग या निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त नवीन बदलले आहेत आता सुशील चंद्रा आपल्याला का ज्यात माहीत आहेत ते चोवीसावे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत तर याच्यापूर्वी सुनील अरोरा हे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त होते परंतु त्यांचा कार्यकाल संपल्यामुळं तर भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी सुशील चंद्रा यांची नियुक्ती केलेली आहे त्यांचा क्रमांक चोवीसाव्या हो त्याच्यानंतर नियंत्रक व महालेखापाल ज्याला कंट्रोल ऑडिटर अँड जनरल किंवा कॅग या नावानं सुद्धा ओळखलं जातं तर सध्या भारताचे महालेखापाल गिरीशचंद्र मुर्मू आपल्याला काय माहीतच आहेत हे गिरीशचंद्र मुर्मू जम्मू काश्मीर आणि लडाख हे नवीन केंद्रशासित प्रदेश जेव्हा नियुक्त झाले होते किंवा त्यांची जेव्हा विभाजन झालं तर त्यावेळेस हे नायब राज्यपाल होते आणि आत्ता सध्या ते कंट्रोल अँड ऑडिटर जनरल किंवा ज्याला आपण कॅग म्हणतो नियंत्रक व महालेखापाल चंद्र मुर्मू ते भारताचे चौदावे नियंत्रक व महालेखापाल आहेत आणि म्हणून तेही नाव लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर प्रशासकीय प्रमुख देशाचा घटनात्मक प्रमुख राष्ट्रपती असतो कार्यकारी प्रमुख हा पंतप्रधान असतो तर देशाचा प्रशासकीय प्रमुख हा कॅबिनेट सचिव असतो आणि सध्या भारताची कॅबिनेट सचिवपदी कोणाची नियुक्ती झाली किंवा कोण आहेत अशा पद्धतीचा दर। प्रश्न जर आला तर प्रश्न होता राजीव गाव तर राजीव गौवा हे पूर्वी केंद्रीय गृह खात्याचे सचिव होते आणि आता ते कॅबिनेट सचिव झालेत तर गृह खात्याच्या सचिवपदी अजय भल्ला जे ही त्यांची नियुक्ती झालेली आहे आणि त्यामुळं गृहसचिवसुद्धा अजय भल्लाई पाठ करायचे आहेत आणि कॅबिनेट सचिव राजीव गावबा हे नाव तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्य सचिव पदी कोणाची निवड झाली किंवा कोण आहेत तर पी के मिश्रा हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्य सचिव जे आहेत पी के मिश्रा हे आहेत त्याचबरोबर विदेश सचिव आपल्याला माहिती आहे परराष्ट्र धोरण हे आंतरराष्ट्रीय राजकारणातील एक महत्त्वाचा विषय असतो तर याच्या संदर्भात भारताचे परराष्ट्र मंत्री तुम्ही एकाने कमेंटमध्ये उत्तर टाकायचं आहेत तर विदेश सचिव कोण आहेत तर हर्षवर्धन शृंगला हे भारताचे मुख्य विदेश सचिव आहेत त्याचबरोबर गृहसचिव आत्ताच आपण एकाने बघितलं तर भारताचे गृहसचिव अजय भल्ला अनेक परीक्षांमध्ये केंद्रीय परीक्षांमध्ये येऊन गेलेला प्रश्न आहे त्याच्यानंतर आपल्याला माहितचे आहेत भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार तर मुख्य सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आत्ता दोन हजार किंवा अठरामध्ये जी केंद्र शासनाची एखाद्या क्लिरिकलची एक्झाम झाली होती तर त्याच्यामध्ये प्रश्न विचारला होता सध्या भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत तर अजित डोवाल हे त्या प्रश्नाचं एकाने उत्तर होतं त्याच्यानंतर एकाने अध्यक्ष सुरक्षा परिषद भारता भारताच्या संदर्भात भारताची असणारी एखाद्या कधी संरक्षण यंत्रणा किंवा सुरक्षा याच्या संदर्भातली जी सुरक्षा परिषद नेमलेली आहेत तर याचे अध्यक्ष यश एन सुब्रमण्यम हे त्याचे अध्यक्ष आहेत त्याचबरोबर नीती आयोग खूप परीक्षांमध्ये एखाद्या प्रश्न आलेले आहेत आत्ताच दोन तीन महिन्यापूर्वी एक याची आंत केंद्र स्तरावरची एकाने परीक्षा झाली आपल्याला माहीतच आहेत तर त्याच्यामध्ये हवाई दलाची जी भरती प्रक्रिया आत्ता पंधरा दिवसापूर्वी झालेली आहे त्याच्यामध्ये प्रश्न विचारला होता नीती आयोग तर नीती आयोगाचे अध्यक्ष पंतप्रधान असतात याच्या अंतर्गत नीती आयोगाचे अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी तर त्याचबरोबर नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार हे नीती आयोगाच्या का उपाध्यक्ष आहेत तर नीती आयोगाचे सचिव अमिताभ कांत आणि त्यामुळं हा नीती आयोग सगळ्यांनाच माहिती आहे स्वातंत्र्यानंतर नियोजन किंवा काही वेगवान विकास याच्या संदर्भात योजना आयोगाची स्थापना झाली पंधरा मार्च एकोणावीसशे पन्नासला नीती नो योजना आयोगाचे अध्यक्ष पहिलेच पंडित नेहरू आणि त्याच्यानंतर या योजना आयोगाची जागा एक जानेवारी दोन हजार पंधरा रोजी नीती आयोगानं घेतली आणि या नीती आयोगाचे अध्यक्ष पंतप्रधान किंवा देशाच्या विकासाच्या संदर्भातला थिंक टँक या नावाने ओळखलं जाणारं नीती आयोग त्यानंतर यू पी एस सी केंद्रीय लोकसेवा आयोग तर याचे सध्याचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली प्रदीप कुमार जोशी यू पी एस सीचे सध्याचे अध्यक्ष चा, त्यानंतर राष्ट्रीय महिला आयोग महिलांच्या संदर्भात नियंत्रण आणि शिफारशी याच्या संदर्भात कार्य करणारा राष्ट्रीय महिला आयोग राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना एकोणावीसशे एकाशे त्र्याण्णव तर त्याचबरोबर राष्ट्रीय महिला आयोगाच्या सध्याच्या अध्यक्षा कोण आहेत असा प्रश्न जर आला तर प्रश्नाचं उत्तर असणारे रेखा शर्मा त्यानंतर एकविसावा कायदा आयोग आपल्याला माहिती आहेत भारतीय राज्यघटनेमधील किंवा संविधानामधील महत्त्वाच्या भागाच्या संदर्भात शिफारशी आणि संशोधन करण्याचं काम हा कायदा आयोग एक करत असतो आणि हा कायदा आयोग कितवा आहे अशा पद्धतीचा प्रश्न जर आला तर एकविसावा कायदा आयोग आणि ह्या कायदा आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत प्रश्नात उत्तर बलवीर चव्हाण हे कायदा आयोगाचे अध्यक्ष आहेत त्याचबरोबर प्रश्न स्टारच मारून ठेवायचा आहेत आपल्याला काही आहेत नुकतंच राष्ट्रीय मागास वर्ग आयोगाला घटनात्मक दर्जा प्रदान केलेला आहे याच्या संदर्भातली घटनादुरुस्ती आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये एकाने घेतलेली आहे तर खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीनुसार मागासवर्ग आयोगाला घटनात्मक दर्जा प्रदान केला गेला तर याच्या संदर्भातली घटनादुरुस्ती झाल्यानंतर या आयोगाच्या अध्यक्षपदी भगवान लाल सहानी नीट लक्षात ठेवायचे आहेत नाव तर आपल्याला माहीत आहेत जसं राज्याच्या राष्ट देशाच्या संदर्भात कार्य करणारा राष्ट्रीय मागासवर्ग आयोग तसंच आपल्या महाराष्ट्राच्या संदर्भात सुद्धा महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग तर याच्या अध्यक्ष माजी न्यायमूर्ती आनंद निरगुडे हे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आहेत तर केंद्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष भगवानलाल साहनी त्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना वेतनवाढ दर्शवणारा सातवा वेतन आयोग तर याचे अध्यक्ष कोण आहेत तर प्रश्न तर ए के माथुर किंवा अशोक कुमार माथुर आपल्याला माहितच आहेत तर हा दोन हजार सोळामध्ये सातवा वेतन आयोग केंद्र शासनानं नेमला तर याचे अध्यक्ष दोन हजार दोन हजार ए के माथुर किंवा अशोक कुमार माथुर सोळा त्याचबरोबर याच्या अगोदर सहावा वेतन आयोग दोन हजार सहामध्ये नेमलेला होता तर त्याचे अध्यक्ष होते बी एन श्रीकृष्ण आणि पाचवा वेतन आयोग एकोणावीसशे पंच शहाण्णवमध्ये नेमला होता के पंडियन त्याचे अध्यक्ष होते आणि म्हणून लेटेस्ट हे तिन्ही आयोग पाचवा सहावा आणि सातवा तर आपल्या परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो तर नुकतंच केंद्रीय कर्मचाऱ्यांना वेतनवाढ दर्शवणारा सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण होते तो तर प्रश्ना उत्तर अशोक कुमार माथुर त्याच्यानंतर पंधरावा वित्त आयोग तर पंधरावा वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत प्रश्नोत्तर एन के सिंह तर, हो। तर आपल्याला माहिती आहेत स्वातंत्र्यानंतर केंद्र आणि राज्य यांची आर्थिक विभागणी करण्यासंदर्भात वित्त आयोगाची स्थापना झाली तर पहिला वित्त आयोग एकोणाशे एक्कावन्न बावन्न साली नेमला गेला पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते के सी नियोगी तर भारतीय राज्यघटनेतील कलम दोनशे ऐंशी याच्या अंतर्गत वित्त आयोगाची नेमणूक आणि त्याचबरोबर करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींचा आहे आणि म्हणून पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष के सी नियोगी तर सध्या भारतात दोन हजार वीस ते पंचवीस या कालखंडासाठीचा सा वित्त आयोग आहे पंधरावा वित्त आयोग तर याचे अध्यक्ष एन के सिंह नीट लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर अतिशय महत्वाचा प्रश्न याला स्टारच मारून ठेवायचे आहेत आता एकच महिन्यापूर्वी आपल्याला माहीत आहे आपल्या देशातील नागरिकांचे मूलभूत अधिकार किंवा मानव अधिकार याच्या संदर्भात रक्षण करणारा राष्ट्रीय मा मानवी आयोग मानव अधिकार आयोग याचे अध्यक्ष होते माजी न्यायमूर्ती एच एल दत्तू परंतु एच एल दत्तू यांच्या जागी आता राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी अरुण कुमार मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यानंतर अनुसूचित जाती आयोग ज्याला आपण नीट लक्षात ठेवायचं अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती तर अनुसूचित जाती म्हणजे शिड्युल्ड कास्ट आणि त्यामुळं राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षपदी विजय सांपला यांची नियुक्ती करण्यात आलेली नवीन नियुक्ती आहेत त्यामुळं परीक्षेत विचारली जाऊ शकते तयार करून ठेवायचा काही प्रश्न आहे पुढील प्रश्न जशा पद्धतीनं अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष सापला तशाच पद्धतीने राष्ट्रीय अनुसूचित जमाती ज्याला आपण सिड्युल ट्राईब म्हणतो तर सध्या नॅशनल सिड्युल ट्राईब चेअरपर्सन किंवा चेअरमन हर्षवर्धन चव्हाण हे सध्या भारताच्या अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष आहेत त्यामुळं हाही नीट प्रश्न तयार करून ठेवायचा आहे त्यानंतर भारताचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के पी राघवन हे भारताचे सध्याचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार आहेत आणि त्यामुळं वैज्ञानिक सल्लागार म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात भारताची दमदार कामगिरी किंवा आपल्याला माहीतच आहेत आता नुकतंच भारताचं गगनयान मोहीम किंवा कोणतीही मोहीम जर असेल किंवा इस्रोच्या संदर्भातलं काही जे तंत्रज्ञान असेल याच्या संदर्भात सल्ला देण्याचं काम ही व्यक्ती करत असते आणि म्हणून अतिशय महत्त्वाचं पद आहेत तर त्याचे सल्लागार म्हणून के पी राघवन या काही हे प्रमुख आहेत त्याच्यानंतर दोन्ही प्रश्नांमध्ये जमलिंग होते विद्यार्थ्यांची आणि म्हणून इथं आर्थिक सल्लागार देशाची अर्थव्यवस्था आपल्याला माहिती आहे भारताची अर्थव्यवस्था ही जगातील सध्या सहाव्या क्रमांकाची किंवा सातव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था मानली जाते तर देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचं काम आर्थिक सल्लागार करत असतात आणि याच्यानुसार सध्या भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार कोण आहेत तर कृष्णमूर्ती सुब्रमण्यम हे महत्त्वाचं व्यक्तिमत्व हे भारताचे आर्थिक सल्लागार आणि म्हणून मी पुन्हा एकदा रिवाईज करे भारताचे मुख्य संरक्षण प्रमुख कोण आहेत तर भारताचे सकज अजित डोवाल हे त्या प्रश्नाचं उत्तर मुख्य वैज्ञानिक सल्लागार के पी राघवन आणि आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम जसा परीक्षेत प्रश्न येईल त्याच्यानुसार प्रश्नाचं कजित उत्तर कजित निवडलं गेलं पाहिजे त्याच्यानंतर केंद्रीय दक्षता आयुक्त संजय कोठारी सध्या भारताचे केंद्रीय दक्षता आयुक्त कोण आहेत अशा पद्धतीचा प्रश्न जर आला आणि उच्च पदस्थांमध्ये तुम्हाला कोणताही विजय सांपला हर्षवर्धन चव्हाण के पी राघवन आणि संजय कोठारी असे पर्याय जर पडले तर केंद्रीय दक्षता आयुक्त संजय कोठारी हा पर्याय योग्य ठरणार आहे त्याच्यानंतर पुढील सी बी आय सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन ज्याला आपण सी बी आय म्हणतो तर सु याच्या अगोदर सी बी आयचे प्रमुख होते ऋषी कुमार शुक्ला पण आपल्याला माहिती आहेत आत्ताच दोन महिन्यापूर्वी तर सी बी आयचे प्रमुखपदी सुबोध जयस्वाल जे आपल्या महाराष्ट्रातील पदावर असणारं व्यक्तिमत्व होतं ते सध्या प्रमुख झालेत आणि म्हणून सुबोध जयस्वाल हे त्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे नीट लक्षात ठेवायचं सी बी आयचे प्रमुख सुबोध जयस्वाल त्यानंतर आत्ता पंधरा दिवसापूर्वीच आपल्याला माहिती आहेत एक नवीन महत्त्वाची अपडेट केंद्र शासनाने एका जगाने दिलेली आहेत मुख्य माहिती आयुक्त तर सध्या भारताचे मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत खूप परीक्षांमध्ये प्रश्न येऊन गेलेला आहे तर यशवर्धन सिन्हा हे त्या प्रश्नाचं उत्तर होतं त्याचबरोबर याच्या अगोदर आपल्याला माहिती आहे माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच हा केंद्र शासनानं पारित केला आणि त्यामुळं स्वतंत्र भारताचे पहिले मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत असा प्रश्न आलेला होता तर प्रश्न उत्तर वजयत हबीबुला आणि त्यामुळे पहिले वजयत हबीबुला तर सध्याचे मुख्य माहिती आयुक्त यशवर्धन सिन्हा अशा तो हा व्हिडिओ तुम्हाला आवडत जर असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा प्रथमच आपल्या चॅनलला काही भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका चला पुढे सुरू करूया आपल्याला माहितच भारताची गुप्तचर यंत्रणा ज्याला आपण रिसर्च अँड अॅनालिसिस विंग किंवा रॉ या नावानं ओळखतो तर सध्या भारताचे रॉ याचे प्रमुख कोण आहेत तर सामंत गोयल हे त्याचे प्रमुख आहेत त्याचबरोबर भाप भारताची दुसरी गुप्तचर यंत्रणा ज्याला आपण आय बी म्हणजे इंटेलिजन्स ब्युरो या नावाने ओळखतो याचे सध्याचे प्रमुख आहेत अरविंद कुमार त्यानंतर एकाच एन आय आपल्याला मा सगळ्यांनाच माहिती आहे नॅशनल भारताच्या आंतरिक कार्य करणारी गुप्तचर यंत्रणा त्याला आपण राष्ट्रीय गुप्तचर यंत्रणा किंवा नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी या नावाने एकाने ओळखतो तर एन आय ये एचे प्रमुख होते वाय सी मोदी परंतु वाय सी मोदी यांचा कार्यकाल एकाचे संपल्यामुळं हंगामी एन आय ये एचे प्रमुख म्हणून कुलदीप सिंग यांची एका ये नियुक्ती झालेली आहे त्याच्यानंतर सगळ्यांनाच माहिती एक ईडी आता संपूर्ण भारतातच ना महाराष्ट्रातच नाही तर भारतात चर्चेचा विषय जो समजला जातो तो ईडी तर त्याला सक्त वसुली संचनालय असं म्हटलं जातं आपल्याला आता आहेत आता नुकतंच महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ईडीचा भाडगा किंवा अनेक नेत्यांवर ईडीच्या चौकशीच्या काही पत्र येतात आणि म्हणून आपल्या भारतात महाराष्ट्रामध्ये ईडी एखादी ही जे सक्त वसुली संचनालय याच्या संदर्भातली माहिती बऱ्याच विद्यार्थ्यांना कसे सत्तावते आणि म्हणून सध्या भारताचे ई डी किंवा सक्त वसुली संचनालय असं मराठीतला त्याचा लाँग फॉर्म आहे याचे प्रमुख कोण आहेत तर संजय कुमार मिश्र हे ई डीचे सध्याचे प्रमुख आहेत त्यानंतर सी बी भारतात शेअर बाजारावर नियंत्रण ठेवणारी संस्था ज्याला सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया या नावाने ओळखलं जातं सी बीची स्थापना एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी सी बीचं मुख्यालय मुंबई तर सी बीचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत प्रश्नाचं उत्तर अजय त्यागी त्यानंतर जनगणना आयुक्त तर आपल्याला माहितच आहेत या प्रश्नास टारच मारून ठेवायचे आहेत सध्या दोन हजार एकवीसमध्ये भारताची जनगणना याचं कामकाज सुरू झालेलं आहे तर जनगणना म्हटल्यानंतर आपल्याला माहितच आहेत जनगणना किंवा शिरगंती दर दहा वर्षांनी जनगणना घेतली जाते आणि म्हणून भारतात पहिल्यांदा जनगणना इंग्रज राजवटीमध्ये अठराशे बहात्तरमध्ये लॉर्ड मेयो हा गव्हर्नर जनरल याच्या कारकिर्दीमध्ये पहिली जनगणना झाली त्याच्यानंतर अठराशे एक्क्याऐंशी अठराशे एक्क्याण्णव एकोणऐंशी एक अशा पद्धतीने दर दहा वर्षानंतर जनगणना घेतली जाते याच्या अंतर्गत स्वातंत्र्यानंतर पहिली जनगणना एकोणऐंशी एक्कावन्न भारत स्वतंत्र झाला एकोणावीसशे सत्तेचाळीस तर पहिली स्वातंत्र्यानंतरची जनगणना एकोणऐंशी एक्कावन्न पुन्हा एक्कावन्न नंतर दर दहा वर्षांनी एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी एक्क्याण्णव दोन हजार एक दोन हजार अकरा आणि आता दोन हजार एकवीस जे आहेत ही जनगणना आणि त्यामुळं दोन हजार एकवीसची जी जनगणना आहेत ही भारताची एकूण कितवी जनगणना आहेत तर एकूण सोळावी जनगणना तर स्वातंत्र्यानंतर अठरावी जनगणना आणि ही जनगणना घेण्याचं काम जनगणना आयुक्त करत असतात तर याच्या अंतर्गत सध्या भारताची जनगणना आयुक्त विवेक जोशी त्याच्यानंतर विद्यापीठांना अनुदान आणि नामांकन देण्याचं काम जे करते आएथ, ते विद्यापीठ अनुदान आयोग याचे सध्याचे प्रमुख कोण आहेत तर धीरेंद्र सिंह हे त्याचे प्रमुख आहेत त्याच्यानंतर कुलगुरू नालंदा विद्यापीठ आपल्याला माहीत आहेत भारतातील सर्वात प्राचीन विद्यापीठांमध्ये गणलं जाणारं नालंदा विद्यापीठ हे नालंदा विद्यापीठ भारतातील कोणत्या राज्यात आहे प्रश्नाचं उत्तर कायचं बिहार त्याचबरोबर तक्षशिला हे जे प्राचीन विद विद्यापीठ जे सध्या पाकिस्तानमध्ये आतामुळे हे नालंदा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉक्टर विजय भटकर आपल्या महाराष्ट्रातील व्यक्तिमत्त्व आहेत यांची एका जी नियुक्ती झालेली आहेत तर डॉक्टर विजय भटकर तर भारताचा पहिला महासंगणक परम एट एट थाउजंड किंवा परम आठ हजार या पहिल्या महासंगणकाचे जनक विजय भटकर त्याचबरोबर आपल्याला कशात माहिती आहे दुसराही प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता डी टी एच प्रणाली आज घराघरामध्ये अनेक जे आहेत दूरचित्रवाहिन्या का जे दिसतात किंवा चॅनल दिसतात याचे डायरेक्ट टू होम याचे जनक कोण आहेत प्रश्नात्तर विजय भटकर त्यामुळं नालंदा विद्यापीठ विजय भटकर परम टेन एट थाउजंड परम संगणक साहित्य अकादमी तर आपल्याला माहिती आहे आपल्या मराठी ती भारतातील अनेक साहित्यातील भाषांना किंवा यांना पुरस्कार जो दिला जातो तो, तो साहित्य अकादमीचा आणि त्यामुळे साहित्य अकादमी राष्ट्रीय साहित्य अकादमीचे प्रमुख कोण आहेत तर चंद्रशेखर कबर हे साहित्य अकादमीच्या काही प्रमुख आहेत का त्याचबरोबर संगीत नाटक अकादमी आपल्याला माहिती आहे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा याच्या संदर्भात काम काम करणारी एखाद्यात संगीत नाटक अकादमी शेखर सेन हे त्याचे प्रमुख आहेत तर नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा एखादी ही संस्था सुद्धा याचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत प्रश्नाचं उत्तर परेश रावल आणि त्यामुळं नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा परेश रावल त्यानंतर तिन्ही संस्था नीट बघायच्या आहेत साहित्य अकादमी म्हटलं का चंद्रशेखर कदम कबर त्याचबरोबर संगीत नाटक अकादमी शेखर सेन नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा परेश रावल आणि फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट जे आपल्या महाराष्ट्रात पुणे शहरामध्ये त्याचे सध्याचे प्रमुख कोण आहेत प्रश्नात्तर शेखर कपूर आणि त्यामुळं चारही नावांमध्ये जमली होऊ शकते किंवा कधी कधी स्टेट फॉरवर्ड क्वेश्चन जरी आला नाही तर पर्याय कट करण्यासाठी हा डाटा तुमच्या डोक्यात जर असेल तर परीक्षेमध्ये कोणताही प्रश्न तुम्ही टॅकल करण्याचं काम या डाटाच्या अंतर्गत तुम्ही करू शकता त्यानंतर भारताची अवकाश संशोधन संस्था ज्याला इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आपण म्हणतो इस्रो सध्याचे इस्रोचे प्रमुख कोण आहेत प्रश्नाचं उत्तर के सिव्ह तर भारताची अवकाश संशोधन संस्था इ इस्रो ही खालीलपैकी कोणत्या शहरात आहे बंगळुरू किंवा कर्नाटक राज्यात तर या इस्रोची स्थापना पंधरा ऑगस्ट एकोणावशे एकोणसत्तर या दिवशी झालेली आहेत तर आपल्याला इस्रोचे सध्याचे अध्यक्ष के सिवन त्यांना कोणत्या टोपण नावाने ओळखलं जातं रॉकेट मॅन ही उपाधी के सिवन यांना आहे मिसाईल मॅन ए पी जे अब्दुल कलाम रॉकेट मॅन के सिवन मॅन या कारण ई श्रीधरन हे प्रश्न कजेत मागच्याच भरती प्रक्रियेमध्ये हायलाईट झालेली होते आणि म्हणून तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत मिसाईल मॅन कोणाला म्हटलं जातं रॉकेट रॉकेटमॅन कोणाला म्हटलं जातं मेट्रोमॅन कोणाला कजेत म्हणतात तर सगळ्यांनाच माहिती आहे आता नवीन व्याघ्र प्रकल्पाच्या संदर्भात टायगर मॅन ही उपाधी कोणाला आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचं उत्तर सांगायचं आहे आणि म्हणून तुम्हाला मिसाईल मॅन माहिती आहे तुम्हाला मॅन माहीत आहेत तुम्हाला ब मेट्रोमॅन माहीत आहेत तर टायगर मॅन कोणाला म्हणतात नीट प्रश्नाचं उत्तर आठवून कमेंटमध्ये टाकत चला त्यानंतर पुढील अणुऊर्जा आयोग तर, तर आपल्याला माहिती आहेत भारताच्या संदर्भात अणुतंत्रज्ञान विकासाच्या संदर्भात कार्य करणारा हा अणुऊर्जा आयोग तर आपल्याला माहिती आहे अणुशक्ती आयोगाची स्थापना एकोणावीसशे अठ्ठेचाळीसमध्ये केली गेली भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर किंवा ज्याला आपण बार्क म्हणतो तर हे मुंबई या ठिकाणी आहे तर अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष कमलेश निळखंट व्यास तर भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर ज्याला आपण बार्क म्हणतो तर जे आहेत अजित कुमार मोहंती हे सध्या भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर याचे एखादी प्रमुख आहेत त्यानंतर भारताची शस्त्रास्त्र संशोधन संस्था डी आर डी ओ तर डी आर डी ओचे सध्याचे प्रमुख कोण आहेत जी सतीश रेड्डी हे त्या प्रश्नाचं उत्काने उत्तर आहे त्याचबरोबर विक्रम साराभाई अवकाश संशोधन केंद्र परत सगळ्यांचा का ज्यात चुकणारा प्रश्न तर याचे सध्याचे प्रमुख कोण आहेत प्रश्नोत्तर यश सोमनाथ हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे त्याच्यानंतर भारतीय रिझर्व बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा ज्याला आपण आर बी आय म्हणतो तर भारतीय रिझर्व्ह बँक याची स्थापना एक एप्रिल एकोणावीसशे पस्तीसमध्ये याचं मुख्यालय मु आपल्याला माहिती आहे नगरच्याच पोलीस भरतीत प्रश्न विचारला होता रिझर्व्ह बँकेचं मुख्यालय कुठे आहे तर प्रश्नोत्तर मुंबई कारण भारताची आर्थिक राजधानी आणि रिझर्व्ह बँकेची स्थापना झाल्यानंतर रिझर्व बँकेचे पहिले गव्हर्नर कोण अर्कल स्मिथ पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण सी डी देशमुख तर सध्या आर बी आयचे गव्हर्नर कोण आहेत शक्तिकांत दास तर शक्तिकांत दास हे आर बी आयचे कितवे गव्हर्नर जनरल तर पंचवीसावे नीट एका ज्यात लक्षात ठेवायचे आहेत पंचवीस क्रमांक त्यामुळे जे आहेत पंचवीसावे गव्हर्नर जनरल त्याचबरोबर देशाची संपूर्ण रणनीती चलननीती ठरवण्याचं काम आर बी आय करत असते आणि त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे पार्लमेंट किंवा ज्याला आपण संसद म्हणतो राज्यसभा हे संसदेचं वरिष्ठ सभागृह आणि त्यामुळं पहिल्यांदा काय ज्यात कारण राज्यसभेची सदस्यांची वयोमर्यादा हो तीस वर्ष आणि म्हणून त्याला त्याला ज्येष्ठ सदस्यांचं सभागृह किंवा त्याला ज्येष्ठ सभागृह म्हटलं जातं किंवा द्वितीय सभागृह तर लोकसभा तर कनिष्ठ सभागृह कारण त्याची लोकसभेचा सदस्य होण्यासाठीची वयोमर्यादा पंचवीस वर्ष त्याचबरोबर राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष हे उपराष्ट्रपती असतात आणि याच्यानुसार राज्यसभा सभापती किंवा उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू त्याच्यात व्यंकय्या नायडू हे उपराष्ट्रपती सभापती तर उपसभापती कोण आहेत हरिवंश नारायण सिंह त्याचबरोबर राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे तर राज्यसभा सचिव कोण आहेत देशी दीपक वर्मा हे सध्या राज्यसभेचे सचिव आहेत तर लोकसभा तर परीक्षात शंभर टक्के येणारा प्रश्न सध्या भारताचे लोकसभा सभापती कोण आहेत ओम बिर्ला तर विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी क म लोकसभेमध्ये कारण विरोधी पक्षनेते हे पद आहे आणि त्यामुळे जे हे जे सगळ्यांना माहीत आहेत लोकसभेची सदस्य संख्येमध्ये योग्य संख्याबळ काँग्रेसला न मिळाल्यामुळं एका ज्यात लोकसभेचं विरोधी पक्षपद हे पद रिकते कोणाला नाही तर सचिव उत्पल कुमारसिंह फक्त याच्यामध्ये मुद्दाम मी एक प्रश्न टाकलेला नाही आहेत ना पण तुम्हाला काय शंभर टक्के येणारा प्रश्न सध्या भारताचे स्वातंत्र्यानंतर पहिलेच लोकपाल सध्या भारताचे लोकपाल कोण आहेत तर पिनाकी चंद्र घोष किंवा पी सी घोष नीट लक्षात ठेवायचं आहेत पी सी घोष हे भारताचे सध्याचे लोकपाल आहेत अशा पद्धतीनं सर्व एका जे उच्चपद असतं किंवा त्याच्या संदर्भातला कोणताही प्रश्न तुम्हाला पडला आणि एवढे तुम्हाला कदाचित माहिती असेल तर कोणत्या प्रश्नाला जे आहेत ना तुम्ही फेस करू शकता अशा पद्धतीनं हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका धन्यवाद